प्रेस द सबस्क्राईब बटन अँड हिट द बेल आयकॉन टू नेव्हर मिस अ व्हिडिओ फ्रॉम स्मिता नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जासबंदीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत तुमच्या झाडाला कळ्या येत नसतील किंवा कळ्या आल्या तर त्या गळून पडत असतील पाने पिवळी पडत असतील पिवळी पडून गळून पडत असतील किंवा मिलीबग होत असतील तर या सगळ्या समस्यांबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आपण डिस्कस करूया जर पानं पिवळसर दिसत असतील म्हणजे पोपटी रंगाची दिसत असतील तर क्लोरोसिसचा प्रॉब्लेम असू शकतो म्हणजेच आयर्न मॅग्नेशियम झिंक किंवा नायट्रोजनची डिफिशियन्सी असू शकते याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही बरेच दिवस झालं तुमच्या झाडांना न्यूट्रिशन्स दिलेले नाही आहेत किंवा ते ॲब्झॉर्ब करू शकत नाही आहेत मातीतून किंवा रूट बाउंड झाले तर यासाठी तुम्ही या झाडाला मायक्रोन्यूट्रियंट देऊ शकता लिक्विड आणि सॉलिड दोन्ही फॉर्ममध्ये आपल्याला खताच्या दुकानात उपलब्ध असतात हे बऱ्याचदा या झाडांवर जास्ती करून मिलीबगचा अटॅक आपल्याला दिसून येतो तर यासाठी तुम्हाला फोर्स स्प्रे करायचा आहे म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही पाणी मारता तेव्हा मा त्या झाडावर फोर्सनी पाणी मारायचं आहे त्याच्यामुळे सुद्धा हे मिलीबग निघून जातात किंवा पाच दिवसातून एकदा याला नीम ऑइलचा स्प्रे करायचा मी तुम्हाला कसं नीम ऑइल वापरायचं हे सांगितलेलं आहे पाच एम एल एक लिटरसाठी आपण घेऊ शकतो आणि त्यामध्ये दोन थेंब कुठलंही लिक्विड सोप आपल्याला घालायचं आहे किंवा शॅम्पू घालायचा आहे आणि ते आपल्याला झाडांवर स्प्रे करायचं आहे ही काळजी तुम्हाला चार पाच दिवसातून एकदा घ्यायची आहे जेव्हा त्याच्यावर मिलीबग अटॅक झालेला असतो जर नसेल तर तुम्ही एक पंधरा दिवसातून एकदा यावर नीम ऑइल स्प्रे केलं तर हा प्रॉब्लेम होणार नाही बाहेर बाजारात यासाठी केमिकल्स पण मिळतात पण शक्यतो यासाठी केमिकल्सचा वापर करू नका किचन गार्डनसाठी काही गरज नसते अगदीच खूपच त्रास जाणवत असेल तर तुम्ही ते यूज करू शकता बऱ्याचदा या झाडाची पानं पिवळी पडून गळू लागतात तर त्याचं कारण क्लायमेट चेंज पण असू शकतं म्हणजे अचानक खूप थंडी वाढली तरी त्याची पानं पिवळी पडून गळू शकतात आणि दुसरी गोष्ट अशी असते मुळांना जर फंगस लागला असेल तरीसुद्धा याची पानं गळतात ते सुद्धा तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याला मग तुम्ही साफ किंवा इतर कोणतं बुरशीनाशक पाण्यामध्ये मिक्स करून दिलं तर ही समस्या नाहीशी होईल बऱ्याच जणांची तक्रार असते की झाडाला कड्या येत नाहीत तर त्याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं की तुमच्या जर भागामध्ये खूप हीट असेल फॉर्टी प्लस टेम्परेचर असेल तर सुद्धा या झाडाला त्रास होतो म्हणजे जर हायब्रीड व्हरायटीचं जर तुमचं झाड असेल तर किंवा पोटॅशियमची डेफिशन्सी असू शकते त्यासाठी तुम्हाला बनाना पील फर्टिलायझर तुम्ही देऊ शकता म्हणजेच केळीची सालं तुम्हाला उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळवायची आहेत आणि नंतर मिक्सरला काढून ती पावडर तुम्ही ह्याला जर घातली तर ह्याला कळ्या येऊ लागतील झाडाला जर कळ्या येऊन गळून पडत असतील तर कॅल्शियम डिफिशियन्सी असू शकते त्यासाठी तुम्ही बोनमील वापरू शकता किंवा स्टेरामिल वापरू शकता एखादा चमचा बोनमिल किंवा स्टेरामिल आपल्याला झाडांमध्ये किंवा पॉटमध्ये घालायचं आहे त्यासाठी तुम्ही जर कुंडीमध्ये तुमचं झाड असेल तर वरून एखादी मूठ माती काढायची त्याच्यामध्ये ते बोनमिल घालायचं आणि वरून ती माती परत घालून पाणी घालायचं अशा रीतीनं त्याला खत द्यायचं शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर खत द्यायचं औषध फवारणी करतानासुद्धा सकाळी लवकर किंवा सूर्यास्तानंतर औषध फवारणी करा हे प्रत्येक झाडासाठी लागू होतं औषध किंवा खतं घालताना शक्यतो ऊन नसावं आणि मग पाणी घालावं किंवा पाणी घातल्यानंतर खतं घालावेत तसंच कळ्या येण्यासाठी तुम्ही याला कांद्याचं पाणीसुद्धा घालू शकता त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन केमिकल फर्टिलायझर म्हणाल तर याला पोटॅशियम नायट्रेट तुम्ही देऊ शकता पर लिटरला दोन ग्रॅम तुम्ही पोटॅशियम नायट्रेट घालून या झाडावर स्प्रे करू शकता किंवा ड्रेंचिंग करू शकता यामुळं तुमचं झाड तर हिरवगार होईलच त्याशिवाय भरपूर कळ्यासुद्धा येतील याला मी जीवामृतसुद्धा वापरून बघितले त्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत ते कसं बनवायचं त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला आहे बाकी बाजारामध्ये सी वीट फर्टिलायझर मिळतं ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये सुद्धा मिळतं ते जर तुम्ही आणलं आणि एक चमचाभर ते तुम्ही जर कुंडीच्या साईडून घातलं तर मातीमधून त्याला मायक्रोन्युट्रियंट्स मिळून जातील किंवा ते जर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर पाच एम एल एक लिटरसाठी आपण मिक्स करून झाडावर फवारलं तर पानं हिरवीगार होतील आणि आणि झाड हेल्दी होईल बस इतकी काळजी घेतली तर जास्वंदीच्या झाडाला फुलंच फुलं येते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग